नमस्कार, मी दीप्ती। मी तुमचं माझ्या फूड कॉर्नर मध्ये स्वागत करत आहे। आज आपण उपवासाचा वराईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते पाहूया। प्रथम आपण वराईचा भात बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे वराईचे तांदूळ घेतलेले आहेत 1 कप, ह्याला भगर सुद्धा म्हणतात। 2 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, 2 टेबलस्पून तूप, मीठ चवीनुसार आणि 1/2 टीस्पून जिरं। मी गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये वराईचे तांदूळ घालते आणि 4 ते 5 मिनिटं याला भाजून घ्यायचं आहे। गॅस मी लो फ्लेमवर ठेवलेला आहे। लो फ्लेमवरती हे वराईचे तांदूळ आपण भाजून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत, मी छान मंद आचेवरती हे भाजून घेतलं आहे। आता मी गॅस बंद करते। आता वराईचे तांदूळ थोडे थंड होऊ द्यायचे आहेत आणि मगच हे धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे मी वराईचे तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता आपण भाताला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईत मी तूप घालते, जिरं, 2 मिनिटं परतायचं आहे जिरं। आता मी मिरच्या घालते, मिरच्या पण थोडा परतायचा आहे। आता मी यात हे वराईचे तांदूळ घालून घेते। हे तांदूळ आपल्याला 3 ते 4 मिनिटं तुपावर परतायचे आहेत। बघा, मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं मी वरीचे तांदूळ भाजून घेतले। आता ह्यात मी गरम पाणी घालते, थंड पाणी नाही घालायचं, गरम पाणीच घालायचं आहे। इथे मी 1 कप वरईचे तांदूळ घेतले होते आणि 2.5 कप पाणी घेतलं आहे याला। आता मी ह्यात मीठ घालते, मिक्स करायचं आहे मीठ सगळीकडे। आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता मी गॅस मंद आचेवरती करते आणि ह्याला झाकण लावून 15 मिनिटं शिजवून घेते। बघूया आपण भात शिजला आहे का। 15 मिनिटं झालेली आहेत, छान शिजला आहे। बघा, छान सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे भात। तर आपण शेंगदाण्याची आमटी बनवूया। त्यासाठी मी 1 कप शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, 1 बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि त्याचे बारीक अशा एवढ्या आकाराच्या फोडी केलेल्या आहेत। 2 टेबलस्पून ओला नारळ किसून घेतलेला आहे, मीठ चवीनुसार, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, जिरं 1/2 टीस्पून आणि फोडणीसाठी तेल। इथे तुम्हाला जर तूप घ्यायचं असेल तर तूप पण घेऊ शकता। आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात मी हे शेंगदाणे घालते, ओला नारळ किसलेलं, हिरव्या मिरच्या आणि आता ह्याच्यात मी पाणी घालते आणि वाटून घेते। हे बघा, आपलं बारीक वाटण वाटून झालं आहे। हे बघा, असं एकदम बारीक वाटायचं आहे। आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी गॅसवर टोप ठेवलं आहे, त्यात मी तेल घालते। आता मी जिरं घालते, थोडा वेळ तेलावर जिरं परतून घ्यायचं आहे। आता मी यात बटाटे घालते, बटाटे पण थोड्या वेळ तेलावर परतायचे आहेत। आता मी यात हे जो वाटण करून घेतलेलं होतं ते घालते, हे सुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता मी यात पाणी घालते आणि मीठ। तुम्हाला जशी आमटी तळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार पाणी घाला। आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे। आता आमटीला चांगली उकळी आलेली आहे, मी गॅस लो फ्लेमवर करते आणि थोडा वेळ 10 मिनिटं आमटी शिजवून घेते। शेंगदाण्याची आमटीसुद्धा तयार आहे। आता मी गॅस बंद करते आणि वराईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा, वराईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी तयार आहे। सोबत शेंगदाण्याचे लाडू आणि साबुदाण्याचा चिवडा, या दोन्ही
पदार्थांची रेसिपी मी आधी यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत आणि सोबत साबुदाण्याचे पापड हे पूर्ण आपला उपवासाचा ताटच तयार झालेला आहे। जर तुम्हाला माझे आजचे दोन्ही पदार्थ आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।